गेल्या 2 महिन्यांपासून ईपॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणीमुळे धान्य वितरण करण्यासाठी रेशन दुकानदारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशातच वेळेवर धान्य न वाटप करता आल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या रोषालाही त्यांना सामोरे जावं लागत आहे. अनेकदा तक्रारी करूनही निवारण होत नाहीये. यामुळे रेशन दुकानदारांनी सोमवारी 12:00 सुमारास वैजापूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात ईपॉस मशीन जमा केल्या व जुलै महिन्यात आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे जे धान्य वितरित करणे बाकी आहे ते धान्य ऑगस्ट महिन्यात कॅरी फॉरवर्ड वाटप करण्याची परवानगी देण्याची देखील मागणी पुरवठा अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. आज तुम्ही तहसील कार्यालयावर मोर्चा काढला, काय मागणी? दिनांक 20 जुलै 2024 पासून सदरील ज्या NIC कंपनीकडनं सर्वर जे आमच्या 3 कंपन्या दिली महाराष्ट्र सरकारने त्या 3 कंपन्याला सर्वर ही NIC कंपनी पुरवते. सदरील 20 जुलैपासून आजपर्यंत ते सर्वर डाऊन आहे व त्याचा रोष ग्राहकांचा रोष हा सर्वत्र दुकानदारवर येतो. आमची काही चुकी नसताना हा रोष पूर्ण दुकानदारवर येतो. या कारणास्तव माल दुकान असतानाही बिचाऱ्या ग्रामीण भागातील ग्राहकांना 2-3 किलोमीटर पायी चालून दुकानावर येतात व वापस जावं लागतं. त्यामुळे आमची पण परेशानी होती व गिरायकाची परेशानी होती. या रोषाला सर्वस्व NIC कंपनी व शासन जबाबदार असताना सुद्धा रोष फक्त हा स्वस्त अन्य दुकानदारवर येतो. स्वस्त अन्य दुकानदार प्रत्येक वेळेस पिळले जातो. कोरोनामध्ये सुद्धा स्वस्त अन्य दुकानदारांनी इतकी काही मदत केलेली असून सुद्धा स्वस्त अन्य दुकानदाराला साधं महाराष्ट्र शासनाने कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार दिला नाही किंवा प्रमाणपत्र दिलं नाही ना कोणत्या गोष्टीची आम्हाला हमी दिली नाही. आजपर्यंत आमची फक्त तोटकं मोटकं कमिशन 150 रुपये कमिशनवर हा स्वस्त अन्य दुकानदार काम करत आहे. आज त्यांच्या मुलांची शाळेची फी लागण तेवढी वाढलेली असताना सुद्धा या 150 रुपये कमिशनमध्ये कोणत्याही दुकानदार परवडत नसताना आम्ही गोरगरीब जनतेची सेवा करत आहोत. आता फक्त गव्हर्नमेंट सरकारला एवढीच विनंती, सर्वर आम्हाला व्यवस्थित द्यावे. आणि आमची आज दुसरी एक महत्त्वाची मागणी आहे की आम्हाला मानधन 25-50 हजार मानधन आम्हाला करण्यात यावं, जे की तुटकमुटकं कमिशन 150 रुपये नसून आम्हाला मानधनावर कार्यात पुढे करण्यात यावं, ही आमची प्रमुख मागणी आहे. आज वैजापूर तालुका दुकानदार संघटनेच्या वतीने हे मशीन आम्ही तहसील कार्यालयामध्ये जमा करीत आहोत. त्याचं कारण असं आहे का 20 जुलैपासून हे मशीनच चालत नाही. लोकांच्या अनेक अडचणी, लोकांचा रोष होतो. ते म्हणतात आम्ही आल्यावर कसं काय मशीन बंद होतं. आता मशीन बंद व्हायचं ते काही दुकानदाराच्या हातात नाही आहे. आणि इथं आलं ते हे काही कारवाई करीत नाही. त्याच्याकरता प्रशासनाने ताबडतोब कारवाई करून हे मशीन व्यवस्थित चाललं किंवा दुसरे मशीन द्यावे. आणि दुकानदाराला 150 रुपये कमिशनमध्ये काही परवडत नाही. त्याचा 300 काय चालला, त्यांना पगार चालू करावा अशी बरेच दिवसाची आमची मागणी आहे संघटनेची. कमिशनमध्ये काही परवडत नाही. यावेळी GS अहुजा, SD आसर, जितेंद्र पवार, BS देशमुख, SR श्रीवास्तव, NB लहामगे, कमलेश आंबेकर, अर्षद कुरेशी यांच्यासह रेशन दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.